काय प्रॉब्लेम आहे आमचा? ओबीसी समाज स्वतःला ओबीसी समजत नाही याचं जर उदाहरण जर तुम्हाला सांगायचं म्हणाल तर मी तुम्हाला एक उदाहरण देऊ सांगतो, तुमच्या पटकन लक्षात येईल. तुमच्या गावामध्ये जर एससी समाजाचे जर घर असेल किंवा तुमच्या सोबत एखादा एससी माणूस असेल तर त्याला विचारा, सर तुम्ही कोणत्या जातीचे किंवा सर तुम्ही कोण आहात? त्यांचं उत्तर काय असते सांगा बरं, तुम्हीच सांगा. या ठिकाणी बसलेल्या युवकांनी सांगा, तो एससी समाजातला माणूस तुम्हाला काय सांगतो? काय म्हणतो तो? मी महार आहे, मी मादगी आहे, मी चांभार आहे, मी मातंग आहे. काय सांगते ते? एससी सांगते. एसटी समाजाच्या माणसाकडे जा, त्याला विचारा तुम्ही, सर आपण कोण? काय सांगतात ते? मी गोंड आहे, मी आदिवासी आहे, मी भिल्ल आहे, मी कोरकू आहे, असं काही सांगतात का ते? एसटी म्हणतात. बरं, आता आपल्याच अंतरगावच्या आमच्या ओबीसी समाजाच्या घरी जाऊ. साहेब पाटील साहेब आपण कोण? मी धनज कुणबी, मी खैरी कुणबी, मी तेरी कुणबी, मी खाती, मी माळी, मी नावी, मी धनगर, मी लोहार, मी सुतार, मी सोनार. पा प्रॉब्लेम थोडा समजून घ्या, आपल्या समाजाचं दुखणं काय आहे. मी मागील अनेक वर्षापासून म्हणजे 5-6 वर्षापासून खास करून जास्त सक्रियपणे काम करत आहो. मराठा सेवा संघ नावाची एक सामाजिक संघटना आहे, या सामाजिक संघटनेशी जुडलो आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचा फायदा असा झाला की त्या संघटनेशीच निवड जुडलो नाही तर या अशा गोष्टीशी जुडलो माहीत असेल तर. आज जर तुम्हा आम्हाला जर गरज कशाची असेल तर आज आपला समाज जर दुरुस्त व्हावा असं वाटत असेल, आपल्या समाजाने हक्क आणि अधिकारासाठी लढा उभा करावा असं जर वाटत असेल तर आपल्याला जर कशाला जवळ करायचं असेल तर ते पुस्तकाला जवळ करावं लागणार आहे. पुस्तकाने काय होतं? पुस्तकाने मस्तक सशक्त होते आणि सशक्त झालेलं मस्तक कुठेही नतमस्तक होत नाही, कोणाही पुढे कुठेही हे हस्तक होत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे हे मस्तक तुमचं सतर्क होते. मस्तक काय होते? तुमचं सतर्क होते. आणि मग सतर्क झालं पाहिजे, तुमच्या मेंदूनी तर्क करायला शिकलं पाहिजे, तुमच्या मेंदूनी वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधक वृत्ती तुमच्यामध्ये डेव्हलप झाली पाहिजे असं जर वाटत असेल तर तुम्हा आम्हाला पुस्तकाच्या जवळ जावं लागेल. बाबासाहेब काय म्हणतात? आता बाबासाहेब सांगायला गेलं का जराचं आमच्या ओबीसी